संतोष दुवेकर तुमच्या ट्रेलर मध्ये चुंबन दृश्य आहे तर कधी संधी मिळेल असं मला काय वाटत नाही मला पण आमच्यासारखे होत करू तरुण ज्यांना असं वाटते कधी आपल्याला संधी मिळाली समज चुंबन दृश्य चुंब बोलता नाही हा चुंबन दृश्य ऑन स्क्रीन करण्याचे तर तुम्ही काय आम्हाला सल्ला द्याल कोच संतोष दुवेकर आ, सल्ला अर्थात <laughs> ती स्क्रिप्टची गरज असली पाहिजे एक तर मी ते सांगेन मला नसेल हा सॉरी सॉरी सर नसेल तर मग कशाला करायचंय सिनेमात जे पैसे वे जाऊ दे त्याला कास्टिंग काउज पण प्रकार आहेत त्यामुळे तुला आधी तिथेच भरू शकतोस एखादी लेडी प्रोड्युसर वगैरे असेल तर पण एनिवे स्क्रिप्टची गरज आहे आणि स्क्रिप्ट मध्ये गरज असेल तर ते करायला पाहिजे बिकॉज इट्स अ वर्क आणि मला वाटतं जेव्हा आम्ही चुंबन दृश्य कोणी कलाकार करतो तेव्हा मला एका ठिकाणी प्रश्न विचारला होता की जेव्हा तुम्ही असं सीन करता तर तुम्हाला काय फील होतं का त्यावेळेला म्हटलं मला नाही होत त्यामुळे आम्ही ते काम म्हणूनच करतो तर मला वाटतं तुम्ही कामाच्या प्रमाणे करा आणि तुमच्या स्क्रिप्ट मध्ये जर तसं चान्स म्हणजे तशी संधी आली तर प्रामाणिकपणे करा ती ओके okay, सर आणि आणखी म्हणजे जर कर... जेव्हा कट बोलतील तेव्हा सोडा कट अरे कट अरे कट चर्चा चालूच आहे आमचे छत्तीसगड जोडलेलेच तू कधी शर्ट काढायला रेडी असतोस ना टी शर्ट काढायला पैसे घेतो त्याच्या एका आमच्याच रेडिमर्चीच्या इंटरव्ह्यू मध्ये तू मुंबईला म्हटलास की तुला लग्न करण्यात एवढा रस नाही आहे तिथे गुण जोण्यात तुला रस नाही आहे रस नाही असं नाही आहे मी एक नॉर्मल स्ट्रेट चांगला मुलगा आहे मला रस आहे फक्त पता नाही बजेरी आहे भीतर जेव्हा तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकता ना तेव्हा लग्न नका करू आणि जेव्हा काही करता येत नाही ना तेव्हा लग्न करा हा ज्यांची लग्न झाली असेल ऐकलं खच्ची होतील सगळे नाही मी ते उलट त्यांना कळेल ते रिग्रेट करतील असं <laughs> काही नाही लग्न करणं काही वाईट नाहीये खूप छान गोष्ट आहे आमच्या सिनेमात म्हटलंय की फ्रीडम हवंय मला फ्रीडम देणारी ती म्हणते की मला फ्रीडम देणारा नवरा हवाय आणि तो म्हणतो की मला ना जबाबदार बायको हवी आहे त्यात पुष्कर म्हणतो अच्छा मग तुम्हाला रिस्पॉन्सिबल फ्रीडम का नको आहे सो एन्जॉय इट मी पण ट्राय करीन पण ते वाक्य असं इथं सगळ्यांच्या हे होणार आहे की खूप काही करायला असेल अलॉट mm. ऑफ ऍक्शन इज हॅपनिंग तर मग लग्न करू नका हे वाक्य मला वाटतं सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणार आहे आणि समजदार को इशारा काफी आहे शूटिंग हे कोविडच्या का नाही नाही हा सिनेमा लॉकडाऊनच्या अगोदरचा शूट झालेला आहे आणि जो मी कोविड मध्ये शूट केला तो डेट भेट ओके जेव्हा सेकंड लॉकडाऊन मी तिकडे अडकलोही होतो हा तो तिकडे लंडनला शूट केला तो डेट भेट तो काय जागा आहे जिथे अडकला होता लंडन अटके तो अटके लंडन मी अटके लॉकडाऊन होतं तिकडे स्ट्रिक्ट होतं माझा एक मित्र होता शैलेश तो पण लंडनला होता जेव्हा सगळे रिस्ट्रिक्शन होते आणि तुम्हाला सांगायचं की आता इंडियामध्ये तेव्हा त्या काळी ज्यूस मिळत नव्हता ज्यूस शॉर्टेज होतं किंवा बंद होतं दुकाने ज्यूसची तर तिकडे चालू होते ज्यूस मिळतो सन्सबरी टेस्को वगैरे ते चालू असतो किराणा माल मध्ये ज्यूस मिळतो आणि प्रॉपर छान व्यवस्थित मिळतो ज्यूस हा तेच ना त्यामुळे ते फार ज्यूस सगळं मिळत त्यामुळे तो आम्हाला तो फोटो पाठवायचं तिकडे ते फार त्रासदायक झालं होतं आम्हाला त्यामुळे खऱ्या अर्थाने लॉकडाऊन नव्हताच खूपच चर्चा तात्विक आमची चालली आहे ज्यूस वरती ऑरेंज ज्यूस पायनॅपल ज्यूस सगळे ज्यूस आणि तो पाहिजेच आणि ज्यूस मिळणारी जर बायको असेल आपल्या सोबत तर विचार करा संध्याकाळी किती रंगेल कशाला जाईल कोण बाहेर खरंय जुळलेच म्हणजे छत्तीसगड गुण आणि रस राहील आयुष्यामध्ये हा रस ज्यूस मिरची मराठी हे युट्यूबवर चॅनल आहे तर कळलं ना काय करायचं हा लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं फैला दो हा फैला दो और तिकीट निकालो और देखो छत्तीसगड